लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी काही तास तपशील होते. सिंहासनावर आरूढ कमळावर बसलेला बाल गणेश पंचांग करता अशा गणरायांच्या विविध रूपांनी अवघा रंग एक झाल्याची अनुभूती बाजारपेठेत फेर फटका मारल्यानंतर मिळते. बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तासांचा अवधी शिल्लक असताना बाजारपेठेत गणरायाची मूर्ती निश्चित करण्यापासून ते सजावटीचे साहित्य खरेदी करण्यापर्यंत भक्तांची गर्दी झाली. पर्यावरण स्नेही गणेश उत्सवाकडे कल वाढल्याने शाडू मातीच्या मूर्तीची मागणी वाढली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तीच्या किमती 15-20% वाढ झाली, परंतु भक्तांच्या उत्साहावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसत नाही. गणरायाच्या स्वागतासाठी संपूर्ण बाजारपेठ सज्ज झाल्याचे चित्र सध्या दिसते.